वेलकम टू शाश्वत अकाडमी पुणे मी महेश पाटील आज कंबाईन ग्रुप बी चा पेपर पार पडला या पेपरमध्ये असलेले तीन सब्जेक्ट इंग्लिश मराठी आणि जी एस या व्हिडिओमध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन त्याचं करणार आहोत आजच्या पेपरमध्ये थर्टी क्वेश्चन्समध्ये जे इंग्लिशचे प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये जर व्यवस्थित आपण ऑब्झर्व्ह केलं तर त्यामध्ये नाईन क्वेश्चन जे ते हो जे आहेत पाच प्रश्न पॅसेजवर आलेले आहेत आणि उरलेले सोळा प्रश्न हे ग्रामरवरती मग पेपर सोपा एक कठीण आहे ज्यांनी प्रिव्हियस सर क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये केलेले आहेत ज्यांनी झिरोर पुस्तक हे व्यवस्थित वाचलेलं आहे आणि ज्यांनी आपले टेस्ट पेपर जर सॉल्व्ह केलेले असतील तर त्यांना सहज ट्वेंटी फाईव्हपर्यंत पर्यंत रीच होणं काही कठीण नाही आहे कारण पेपर हा सेम ॲज इट इज मी नेहमी सांगत असतो की पी वाय क्यू इज बायबल पी क्यूच्याच बेसवरती होता काही प्रश्न कॉपी आहेत आणि उरलेल्या सगळ्या प्रश्नांचं ॲज इट इज फॉर्मॅट कॉपी आहेत ते काय असेल कसं असेल डिटेल मी सांगतो तर आपल्या नऊ प्रश्नांमध्ये ओकॅपच्या हो नऊ प्रश्नांमध्ये दोन प्रश्न आहेत ते ईडीएम्स वरती आहे दोन सिनॉनियम्स वरती आहे व एक वन वर्ड सबस्टिट्यूट आहे एक स्पेलिंगवरती प्रश्न एक फ्रेझल एक होमोफोन्स आणि एक होमोनियम आहे असे नऊ प्रश्न ओक्यावरती आहे पण हे नऊचे नऊ प्रश्न पी वाय क्यूवरती ज्याचं कमांड आहे त्याला सहज येतील हार्डली एखादा प्रश्न चुकू शकतो कारण तो कठीण आहे पण उरला जो पॅसेस आहे पाच मार्काचा तो अतिशय सोपा आहे जो पी एस एस सतराला ज्या प्रकारचा अतिशय छोटा पॅसे विचारलेला एमपीसी तोच फॉर्मॅट ठेवून त्यांनी खूप सोपे प्रश्न विचारलेले आहेत पाचही आउट ऑफ फाईव्ह येणे अपेक्षित आहे अनुरल ग्रामर ग्रामरचा जो सेन्स आहे तो मॉडरेट टू हाय आहे पण ज्याने पीवायक्यू केलेला आहे ज्याने डिटेल व्यवस्थित झिरोल पुस्तक किंवा ऑनलाईन बॅच केलेली आहेत त्याला सहज कळेल की एक्झॅक्टली हे काय आहे तर बघा आपण पहिल्या प्रश्नात जाऊया माझ्याकडे असलेला पेपर हा बी सेट आहे बी सेटनुसार आपण प्रश्नांचे उत्तर बघूया पहिला प्रश्न फिफ्टी वन नंबरचं क्वेश्चन आहे यू ऑट टू बी कन्सिडर टुवर्ड्स युअर पेशन्स आता बघा हे जे वाक्य आहे ॲज इज पालन सूर्या या पुस्तकातलं कॉपी पेस्ट आहे आता त्यातलं ऑट्टू काय सांगतं सांगतात ऑट्टू बघा दोन गोष्टी ऑट टू काम करतं पहिली गोष्ट म्हणजे ऑब्लिकेशन पण सांगतं ते आणि मॉरल ड्युटी पण सांगतं पण ऑब्लिकेशन कुठलं सांगतं मॉरल ऑब्लिकेशन म्हणजे नैतिक असतील तर बंधने असतील तर त्या प्रकारचे आपण ऑटोमध्ये क्लिक करतो पण आता इथं यू ऑट टू कन्सिडर नुसतं ऑब्लिकेशन उत्तर होऊ शकत नाही असं कारण ऑब्लिकेशनसाठी आपण शूटचा वापर करतो तर उत्तर आहे माझं मॉरल ड्युटी तर मॉरल ड्युटी म्हणजे बी बी म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे माझं हा बघा तुम्ही जर पाल्यान सुरूच्या पुस्तकात गेलात पेज नंबर फिफ्टी थ्रीला हे बघा हे वाक्य त्यांनी उचललेलं आहे इथून की यू ऑट टू बी कन्सिडर टुवर्ड युअर नेबर्स इथे फक्त नेबर्स आहे प्रश्न पेशंट्स पेशन्स आहे आणि याने काय म्हटलं की हे सेन्स ऑफ मॉरल ऑब्लिकेशन मग मॉरल ऑब्लिकेशन म्हणजेच काय तर ते ड्युटी मॉरल ड्युटी आपलं उत्तर राहील एकावन्न नंबरचं उत्तर आहे माझं तीन बावन्न नंबरचा प्रश्न बावन्न नंबरचा प्रश्न चौथ्यांदा कॉपी केला एम पी सीने मी नेहमी सांगत होतो प्रश्न कॉपी होतात धोक्यात कॉपी होतात त्यामुळे पी वायक्यूवरती वर्क करा तर हाँ हाँ हा प्रश्न आहे राज्यसभा दोन हजार सोळा त्यानंतर राज्यसेवा दोन हजार सतरा त्यानंतर टी दोन हजार अठरा तीनदा कॉपी आहे आणि आता चौथ्यांदा कॉपी झाला आहे हा बघा हा प्रश्न आहे आपला हा राज्यसेवा दोन हजार सतराला आलेला आहे यामध्ये द शिप वॉज ब्रेक्ट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाईल्ड वॉज राऊंड वर्ड राऊंड हॅड राऊंड हाच एसटी अठराला पण आहे तर याचं उत्तर काय नेमकं तर बघा प्रश्न असा आहे द शिप वॉज रेक्ट आणि एव्हरी मॅन इथून अँड नंतर दुसरं वाक्य सुरू आहे एव्हरी मॅन वुमन अँड चाईल्ड बघा वाक्याचा सब्जेक्ट एव्हरी आहे ईच अँड एव्हरी जर वाक्यात सब्जेक्ट असेल तर त्या वाक्यात सिंगलो वपचा वापर होतो उत्तर माझं वॉज आहे हॅड उत्तर होऊ शकणार नाही कारण ते पॅस्यू मध्ये पाहिजे होतं मग पॅसिव्ह काय ऍक्टिव्ह काय हे कन्सेप्ट लक्षात पाहिजे तुम्हाला तर उत्तर आहे माझं ऑनली ए ए म्हणजे पर्याय क्रमांक चार त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट हे बघा गोइंग टू याच्यावरती ऑलरेडी राज्यसभा दोन हजार सतराला प्रश्न आहे गोइंग टू म्हणजे काय प्रेझेंट कंटिन्युअेन्स आणि प्रेंट कंटिन्युअेन्सचे वाक्य नियर फ्युचर दर्शवतात याच्यावरती यस्टिया या दोन हजार सोळाला सुद्धा प्रश्न आहे ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे फॉर्मॅट बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही हा बघा राज्यसेवा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे सॉरी राज्यसेवा दोन हजार सतराचा प्रश्न आहे वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल इथं आर गोइंग टू अंडरलाईन केलं आहे आणि त्यांनी विचारलं की हे काय नेमकं मग डेफिनेट फ्युचर रिमोट फ्युचर इमिजिएट फ्युचर आणि पॉसिबल फ्युचर तर ते उत्तर आहे माझं इमिजिएट फ्युचर इमिजिएट म्हणजेच नियर फ्युचर जे नियर फ्युचर किंवा इमिजिएट फ्युचर असतं ते प्रेझेंट कंटिन्युस ट्रेन्समध्ये जातं म्हणून माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन अ नियर फ्युचर प्लॅन ॲक्शन नाही येते ॲक्शन इन रिमोट फ्युचर असं काही नसतं अ ग्रेट प्र असं काही नसतं हे तिसरा चौथा पर्याय म्हणजे ॲज जस्ट त्याने फिलअप करण्यासाठी टाकलेला आहे प्लॅन ॲक्शन असतं यस इट इज प्लॅन ॲक्शन असतो तो सिंपल प्रेझेंटेन्स असतो जसं राज्यशा सोळाचं वाक्य बघा अवर कॉलेज रिओपन्स ऑन मंडे मंडेला आमचं कॉलेज सुरू होणार आहे मग मंडेला जर सुरू होणार आहे तर ही प्लॅन ॲक्शन आहे याच्यामध्ये क्रिया कधी करणार आहे मिलिटरी ते माहीत नाही की उद्या करतील का परवा का नेक्स्ट इयर जर भविष्यातली क्रिया फिक्स असेल तर त्याला म्हणतो आपण प्लॅन फ्युचर तर उत्तर आहे माझं इमिजिएट म्हणजे नियर फ्युचर पर्याय क्रमांक तीन नंबर एक चोपन्न नंबरचा प्रश्न आहे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट ही ईडीएम आहे पण चौथ्यांदा कॉपी झाली आहे एला ही पी एस आहे राज्यसेवेला पण आहे कंबाईन तुमचा बी ग्रुप म्हणजे तुम्ही कंबाईंडचा इयर क्वेश्चन जर बुक केला असेल तेवढाच अठरा एकोणवीस चा तरी त्यात सहज हा एक प्रश्न आहे प्रश्न आहे हा बघा कंबाईन बी ग्रुप दोन हजार एकोणीस त्याने विचारलं ब्लो वन्स ओन ट्रम्पेट ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे काय स्वतःची तुतारी वाजवणे म्हणजेच काय प्रेस करणे स्वतःला म्हणजे स्वतःचं कौतुक करणे स्वतःच्या बढाया मारणे म्हणजेच त्याचं उत्तर आहे प्रेज सेल्फ आपल्याला आता जो विचारलेला दोन हजार बावीसला ला तो आहे बघा बोस्ट वन सेल बोस्ट म्हणजेच बढाया मारणे स्वतःबद्दल उत्तर आहे चार पंचवन नंबरचा प्रश्न नॉट स्टँडिंग द लेट आर शी द मीटिंग ऍट शेड्यूल बघा तुम्ही जर व्यवस्थित पीवायक्यू केले असतील एक एक शब्द चार पर्यंत जर बाहेर काढले तर तुम्ही आउट ऑफ थर्टी तुम्ही पंचवीस सव्वीसला सहज जाता मायनस करून जर पी क्यूवरती कंट्रोल असेल आणि त्याच टाईपच्या टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह केल्या असतील आता अजून नॉट वेस्ट स्टँडिंग आहे हा बघा राज्यसभा दोन हजार एकोणीसला ऑलरेडी आलेला आहे हा बघा एकाहत्तर नंबरचा प्रश्न राज्यसभा दोन हजार एकोणीस त्याने आहे नॉट स्टँडिंग कसं आहे म्हणजे त्याचं स्पेलिंग आहे तर उत्तर आहे माझं तीन आता जर नॉट वेस्ट स्टँडिंग हाने मी सलग लिहिला जातो नेवर द लेस असेल नंद लेस असेल त्यानंतर नॉ नॉट स्टँडिंग आहे हे तीन असे एकत्र लिहिले जातात त्यांच्यामध्ये स्पेस नसतो आता मुद्दा असा की हा शब्द मी स्पेलिंग म्हणून बघितला याचा मिनिंग जर मी चेक केला याचं पार्ट्स ऑफ स्पीच काय मी जर चेक केला असा सक्वल जर मी स्टडी केला पीवायक्यू तर मला गरज नाही कुठल्या ग्रामरच्या पुस्तकांची तर हायस्ट स्कोर मिळण्यासाठी पीवायक्यू मी वारंवार बोलत असतो बघा नॉट वेस्ट स्टँडिंग नंतर इथं कॉम आहे तर जेव्हा नॉट वेस्ट स्टँडिंग नंतर कॉमा येतो तर तो ॲडव्हर्बचं काम करतो तो त्या वाक्यामध्ये ऍडव्हर बसतो पण आता या प्रश्नपत्रिकेत बघूया आपण आपल्या द द द लेट 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 आर 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 या नॉट विस्टँडिंग पोझिशन सांगतोय म्हणजे इथं हा काम करतो प्रिपोजिशनचं उत्तर माझं तीन छप्पन नंबरचा प्रश्न आउट या ओपचा अर्थ काय होतो वर्कआउट म्हणजे एखादी गोष्ट सॉल्व्ह करणे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम वर्कआउट द प्रॉब्लेम म्हणतो आपण वर्कआउट म्हणजे काय एखाद्या गोष्टीवरती कार्य करणे म्हणजेच काय ते इम्प्रूव्ह करणे वाक्याच्या सेन्सनुसार आपलं उत्तर येईल दोन Uh, work on what you can थे थे वर्क ऑन व्हॉट यू कॅन अफोर्ड तू जे काय अफोर्ड करू शकतो त्याच्यावरती वर्क ऑन कर पर्याय क्रमांक दोन आहे छप्पनचं सत्तावन्न नंबरचा प्रश्न त्याने विचारला इनकरेक्ट सेंटेन्स इथं आपली गडबड होते बऱ्याच वेळेला तर हा प्रश्न जो आहे हा प्रोनाऊनचा प्रश्न आहे इथं ही हर्ट हिमसेल्फ हा हिमसेल्फ बरोबर आहे हा रिफ्लेक्स प्रोनाऊन आहे तिसरा पर्याय बघा बिहेव युअर सेल्फ हा सुद्धा माझा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे व्हॉबच्या नंतर आलेला आहे चौथं शी डिड इट ऑल बाय हरसेल्फ हा माझा इम्पॅटिक प्रणाव आहे हाही बरोबर आहे मग पर्याक्रमक बी चुकीचा आहे बी मध्ये गडबड काय सांगतो जेम्स अँड मायसेल्फ सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट प्रणावन येतो इम्पॅटिक प्रणान येणार नाही म्हणून जेम्स अँड मायसेफच्या अवजी पाहिजे जेम्स अँड आय वेन टुगेदर इथं मायसेल्फच्याऐवजी आय पाहिजे म्हणून बी चुकीचं आहे क्रमांक तीन उत्तर आहे सत्तावन सुद्धा तीन आहे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे त्याला म्हटलं की मूड कुठला आहे तर दॅटने जोडलेलं दॅटने जोडलेलं वाक्य हे सगळे पर्पजचे असतात आणि पर्पजच्या वाक्याचा समावेश आपला सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो मग तुमचं कंबाईन दोन हजार अठराला एक वाक्य बघा इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच अ प्लेन ते इट इज इम्परेटिव्ह दॅट दॅटने जोडलेलं वाक्य आहे मग दॅटने जोडलेले वाक्य जे जो असतात ते असतात आपले सब्जेक्टिव्ह मोडचे तसंच राज्यसभा दोन हजार बावीसला जो पेपर झालेला आहे त्यातही त्याने पर्पजच वाक्य विचारलं आहे सब्जेक्टिव्ह मोडचं वाक्य असं आहे की वी इट दॅट वी मे लिव्ह दॅटने जोडलेलं वाक्य तेही सब्जेक्टिव्ह आहे तर पी वाय क्यू बघा कसं बरोबर तो कॅचअप करतो त्यावरतीच उत्तर आहे माझं तीन पर्याय क्रमांक एकोणसाठ नंबरचा प्रश्न ईडीएमचा प्रश्न आहे हा व्हाईट हीट हिट व्हाईट हिट म्हणजे काय की ज्या गोष्टीमध्ये तीव्रता जास्त असते विथ इंटेन्शन असतो त्याला म्हणतो आपण इंटेन्स पॅशन त्याला म्हणतो तो व्हाईट हिट एकोणसाठचं उत्तर दोन आहे साठ नंबरचा सा प्रश्न हा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे हा ॲक्च्युली सीडीएसचा जसं तसं कॉपी केलेला आहे हा सिनोनिमचा प्रश्न आहे आणि त्याने विचारलेला आहे पायरुटेडचं स्पेलिंग विचार म्हणजे त्याने मिनिंग विचारलं सो पायरुट म्हणजे काय पायरुटचे जे डान्सर असतात ते गोल फिरतात बघा तो त्याचा मिनिंग आहे गोल फिरणे म्हणजे टू 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 अ तु, uh, फास्ट टर्न ऑर स्पिन त्याला म्हणतो आपण ना एक सिक्स्टी वन नंबरचा क्वेश्चन सिक्स्टी वन नंबरचा क्वेश्चन ॲज इज कॉपी पाल्यान सुरीच्या पुस्तकातलं तुम्ही जर डायरेक्ट इंडॅक्टच्या पेजला गेलात बघा <blur स्टागा> ja. हे डायरेक्ट इंडॅक्टच्या पॅसेमध्ये जर तुम्ही गेलात त्यात बघा हे वॉके ॲज इट इज कॉपी केलं त्यानं ही सेट टू मी हेल्प मी इन सेटलिंग द अकाउंट ही रिक्वेस्टेड मी टू ऑब्व्हिअसली उत्तर रिक्वेस्टेड आहे कारण हे हेल्पचं वाक्य आहे आणि हे इम्पेरेटिव्हचं हेल्पचं वाक्यमध्ये ऑब्व्हिसली रिक्वेस्ट असतं पर्या सी म्हणजे पर्याक्रमक दोन उत्तर आहे नंबर नेक्स्ट ॲव्हरेज बघा बघ ॲव्हरेज शेजचं त्यांनी सुनावणी विचारलं ॲव्हरेज म्हणजे ग्रीडी हे आपल्या टेस्ट सीमध्ये बऱ्याच वेळा मी विचारलेला हा शब्द आहे मी जुळ्या लाव म्हणून विचारलेला आहे किंवा ॲज इट इस वन वर्ड सब्टू म्हणून पण विचारलेलं आहे ॲव्हरेज शेज म्हणजेच काय ग्रीडी ओमनी प्रेझेंट ओमली शेंट हे नाहीच आहे त्याचं मिनिंग नंबर नेक्स्ट त्रेसष्ट नंबरचा प्रश्न इट इज कॉपी कॅम्ब्रेजच्या पुस्तकात हे वाक्य आय हॅव नो मनी देअर फोर बघा देअर फोरने जोडलेलं वाक्य जे असतं ते असतं कंपाऊंड सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स ज्या शब्दाने जोडतो ते असतं आपले कोऑर्डिनेट कंजंक्शन मग त्यामध्ये बट आला त्यामध्ये एट आला त्यामध्ये अँड आला तर हे जे बट असतात एट असतात सो असतात देअर फोर असतात हे कॉमेने जोडले जातात म्हणून उत्तर आहे माझं कॉमा पहिला उत्तर यायचं चौसष्ट नंबरचा प्रश्न स्टॉप टॉकिंग त्याने म्हटलं याचं इम्पेरेटिव्ह इंटरोगेटिव्ह करा हा प्रश्न कॅमरेजच्या पुस्तकात ॲज इज कॉपी आहे बरं इंपेरेटिव्हचा आपण क्वेश्चन टॅक शिकतो इंपरेटिव्हचा क्वेश्चन टॅक काय होतो विल यू मग याचा इं काय विल यूज होईल म्हणजे विल यू स्टॉप टॉकिंग पर्याय क्रमांक सी सी म्हणजे तीन उत्तर आहे माझं पासष्ट नंबरचा प्रश्न अतिशय सोपा तर ब्रदर इन लॉचं प्लॅन होतो ब्रदर्स इन लॉ ए उत्तर आहे म्हणजे चार उत्तर चार आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न दिस इज द प्लेस द मर्डर वॉज कमिटेड बघ अशीच गडबड होते इथं वेरणे वाक्य जोडलं म्हणून हा क्लॉज ऑफ प्लेस असेल अजिबात नाही इथं प्लेस शब्द पण आहे म्हणून माझा क्लॉज ऑफ प्लेस असेल अजिबात नाही इथं प्लेस हा नाउन आहे त्या नाउन बद्दल तो माहिती येतोय म्हणजे माझा ऍडजेटिव्ह क्लॉज आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स आता याचं उत्तर काय बघा एक नियम आहे जर आर्टिकल प्रत्येक नाऊनच्या आधी असेल तर ते अनेक लोक असतात आणि आर्टिकल जर एकदा असेल अनेक एक नावांच्या आधी तर एकच व्यक्ती असतो इथं आर्टिकल दचा वापर एकदाच केलाय आणि कॅप्टन आणि कोच हा एकच व्यक्ती आहे सो द कॅप्टन अँड कोच इथं आर्टिकल नाही आहे कोचच्या आधी म्हणून तो एकच व्यक्ती आहे म्हणून हा एकच व्यक्ती म्हणून माझं उत्तर दोन आहे पण हा प्रश्न ऑलरेडी एसटीआय दोन हजार सोळाला विचारलेला आहे बघा प्रश्न हा बघा प्रश्न एस टी दोन हजार सोळाचा द सेक्रेटरी अँड ट्रेझरर इज इज हेच उत्तर होतं या प्रश्नाचं तर इथं बघा द सेक्रेटरी अँड ट्रेझर ट्रेझरच्या आधी आर्टिकल नाही आहे म्हणजे जो ट्रेझर आहे तोच सेक्रेटरी आहे आणि इथे ईज का वापरला आहे कारण तो एकच व्यक्ती आहे जर इथं द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर असतं तर पुढे आरे आलं असतं कारण ते दोन लोकं झाली असते म्हणून उत्तर माझं इकडे पर्याय क्रमांक दोन सदुसठचं उत्तर दोन आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न त्याने विचारला रॉंगली स्पेल पण लेगडे स्किल ऑलरेडी एम पेसन विचारलेला आहे मिनिंग म्हणून मग स्किल ज्याने प्रिव्हिअस इयर व्यवस्थित केलं असेल मिनिंगनुसार स्पेलिंगनुसार तर त्याला कळेल लेगडे स्किल म्हणजे कोण निरुत्साही ज्याला अजिबात उत्साह नाही असा स्पेलिंग बरोबर आहे दुसरं लॅसिवस आता लॅसिवियस म्हणजे कोण ज्याला ज्याची डिझायर म्हणजे फिजिकली डिझायर आहे त्याची लस्ट फुल असलेला म्हणजे ज्याची लस्ट असते त्याची फिजिककडे तो आणि लिबिडिनस पण तोच आहे दोघे एकमेकांना सेम मिनिंग आहे दोघांचं से मिनिंग सेम आहे फक्त तिसऱ्यात मध्ये स्पेलिंग चुकीचं आहे म्हणजे सी माझं उत्तर आहे तिसऱ्या स्पेलिंग मध्ये ईची गरज नको आहे मला ई नकोय मला म्हणजे आय बी आय डी आय एन ओ यू एस आहे दोघांचा एकच मिनिंग होतो लस्ट फुल असलेला म्हणून सी माझं म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न ऍज इट इज आहे बघा पी एस आय दोन हजार सतराला विचाराय हिअरिंग द नॉक शी ओपन द डोर हिअरिंग द नॉक द नॉक ला क्वालिफाय करतोय हा म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे याला म्हणतो आपण व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच पार्टिसिपल उत्तर उत्तरायचं बघा आपण जर पी एस आर सतराला गेलो तर तुम्हाला सेम टाइपचा प्रश्न मिळेल हा बघा नव्वद नंबरचा प्रश्न पी एस आर सतराला आहे hmm. हिअरिंग द नॉईज द बेबी वोकअप उत्तर आहे आपलं व्हर्बल ऍड्जेक्टिव्ह व्हर्बल ऍड्जेक्टिव्ह म्हणजेच काय पार्टिसिपल असा आहे जो जो काम करतो मग ते हिअरिंग द नॉईज द नॉईजला क्वालिफाय करतोय मग सेम आपल्या टेस्टमध्ये हिअरिंग द नॉक नॉकला क्वालिफाय करतोय म्हणजे हा पार्टिसिपल म्हणजेच हा ॲडजेक्टिव्ह आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर एकोणसत्तरचं सत्तर नंबरचा प्रश्न दोन हजार सोळा हा आहे होमोफोनचा म्हणजे असे शब्द ज्यांचा सा उच्चार सारखा असतो तर बघा वेन 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 पहिला वेन म्हणजे ब्लड आर्टरी म्हणजेच काय आपली शिरा दुसरं वेन म्हणजे काय प्राऊड गर्व अहंकार आणि तिसरा वेन म्हणजे काय वेदर कॉक जो हवेची दिशा दाखवतो ते यंत्र तर उत्तर आहे दोन आणि हा प्रश्न इट इज कॉपी एस टीआर दोन हजार सोळा बघा एसटी दोन हजार सोळाचा इज प्रश्न आहे हा वेन 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 चार पर्याय सेम आहे आपले ठीक आहे नंबर नेक्स्ट प्रश्न आहे एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे आता यामध्ये म्हणतात मिल्क अँड हनी आर अँड मिल्क अँड हनी इज जनरली काही अँडच्या अशा इडियम्स आहेत काही म्हणी आहेत की ज्या सिंगुलरचं काम करतात जसं आपण म्हणतो ब्रेड अँड बटर ब्रेड राईस अँड करी पावर अँड ग्लोरी अशा बऱ्याचशे आहेत मग त्यामध्ये ही आहे का तर आपल्याला एक शॉर्टकट मिळतं बघा त्याने वाक्य काय विचारलं अनरिशिंग फूड जरा फोकस करू पुढच्या वाक्यामध्ये आपण अनरिशिंग फूड अनरिशिंग फूड म्हटल्यानंतर तो सिंग्युलर रिप्रेझेंट करतो येतं मग माझा मग आता क्लिअरली सिंग्युलर रिप्रेझेंट करतोय म्हणजे माझा सब्जेक्ट पण सिंग्युलर असला पाहिजे म्हणजे तर मिल्क अँड हनी इज अननरिशिंग फूड जर तिथं असतं नरिशिंग फूड्स तर ते प्ल्युरल लाईले असतात तर तो एकत्र एकच गोष्ट म्हणतो येतो मग एकच गोष्ट मिल्क अँड हनी म्हणजे इज सिंग्युलर वर बरोबर आहे बी म्हणजे पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे माझं नंबर नेक्स्ट हर बँक फेल डाऊन फॉर हर पर्स टी आय दोन हजार सोळा ऍज इज कॉपी आहे प्रश्न तर बँक च्या अनेक मिनिंग होतात एक बँक जिथे आपण पैसे ठेवतो दुसरं बँक म्हणजे किनारा आणि तिसरं बँक म्हणजेच काय चाव्यांचा गुच्छ जो एसटीआय दोन हजार सोळाचा ऍज इज कॉपी आहे हा बघा टी आय दोन हजार सोळा हर बँक फेल डाऊन फॉर्म हर पर्स आणि त्याचं उत्तर सेम येतं पण तेच आहे रोज ऑफ कीज बात्रचं उत्तर एक आहे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न वन हु लि फॉर प्लेजर हे आपल्या टेस्ट पेपरमध्ये बऱ्याच वेळा विचारला आहे मी आणि आपल्या वन वर्ड सबस्ट्यूटच्या नोट्समध्ये पण शब्द आहे हा हेडॉनिस्ट विलासवादी वृत्तीचा ज्याला फक्त शरीर पैसा मोह माया याद अडकलेला आहे तो जो हा तो। जो फॅनाटिक आहे पहिला हा धर्मवेळा असतो याचं खूप नॅरो माइंडेड असतो रिलिजन विषयी हा जो हॅप्पी गो लकी आहे याला बेपर्वा असलेला काही स्थान नसलेला मिसओ गायनिस म्हणजे कोण जो हेटर ऑफ वुमन आहे त्याला आपण मिस गायनिस म्हणतो तर हेडॉनिस्ट सी उत्तर आहे माझं म्हणजे पर्याय क्रमांक दोन नंबरचा प्रश्न सो दॅट हा माझा कंपाऊंड कंजंक्शन आहे कंबाईन सी वर्गला दोन हजार एकोणीसला ला ऑलरेडी असा प्रश्न आलेला आहे तर कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे काय जे जोडीने येतात जे ग्रुपमध्ये येतात म्हणजे इन ऑर्डर दॅट म्हणतोय सो दॅट म्हणतोय इफ दो वेल ॲज अशा ग्रुपमध्ये म्हणजे बंच ऑफ एकत्र जेव्हा येतात शब्द त्यांना आपण कंपाऊंड कंजंक्शन म्हणतो बघा कंबाईन दोन हजार एकोणीसला सी वर्गाला प्रश्न आहे हा इथं प्रश्न आलेला बघा आय अलाव यू टू ड्राईव्ह माय कार ऑन कंडिशन दॅट हा ऑन कंडिशन दॅट पण बघा ग्रुप आहे याला म्हणेन मी कंपाऊंड कंजंक्शन पर्या क्रमांक तीन होतं इथं तर आपल्या पेपरला या पेपरचं उत्तर एक आहे चौऱ्याहत्तरचं एक उत्तर आहे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न डिस्पाईट हर एज शी वॉक्स स्टडीली वॉक्स स्टडीली ऑब्व्हियसली हा ॲडव्हर्ब फ्रेज आहे कारण वर्बला क्वालिफाय करतो येतो तर ते ॲडव्हर्बिल फ्रेज आहे माझी पंच्याहत्तरचं तीन उत्तर आहे पॅसेज खूप छोटा आहे आणि खूप सोपा आहे यात पाचपैकी पाच अपेक्षित आहेत सेम पॅसेज पेसा सतरा आलेला होता तर आयोगाचा पॅटर्न काय आहे नो पॅटर्न इज आयोग पॅटर्न म्हणजेच काय आयोगाला समजत चला कधी पॅसेज खूप मोठा देतो कधी पॅसेज खूप छोटा देतो कधी टफ टफ पेपर असतो कधी सोपा असतो या सगळ्या गोष्टींना डील करणारा व्यक्ती पाहिजे तोच पंचवीस सव्वीस आउट ऑफ थर्टी काढेल बघा पॅसेजचे उत्तर तर एवढा पैसे एक्सप्लेन करणं वेळ जाईल शहात्तरचं उत्तर तीन आहे खूप सोपा पॅसेज आहे सत्याहत्तरचं चार उत्तर आहे अठ्ठ्याहत्तरचं उत्तर तीन आहे इनहेरिटन्स एकोणीसं उत्तर चार आहे फास्ट लर्नर आणि ऐंशीचा एट तिथं सगळ्या प्रश्नांची उत्तर पॅसेजमध्ये आहेत बहुधा असं होत नाही की सगळ्या प्रश्न उत्तर आपल्याला तिथं मिळतात पण तिथं मिळाले तर बघा लास्ट ऑब्झर्वेशन आता जे सी वर्गाला लोक असेल त्यांना पुन्हा सांगतो मी पी वाय क्यूवरती वर्क करा सेकंड नंबर झिरो जे पुस्तक आहे ते व्यवस्थित दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत डिटेलमध्ये करा त्यातल्या होकॅप त्यातले प्रश्न ॲज जरीच कॉपी होतात त्यातलं स्ट्रक्चर कॉपी होईल आणि नंबर फोर्थ जेवढेही मी टेस्ट पेपर घेतलेले आहेत राज्याशीच्या टेस्ट पेपर असतील मराठी इंग्लिश किंवा कम्बाईन बी असतील किंवा कम्बाईन सीच्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी सगळ्या टाकलेल्या आहेत विषय म्हणजे या ग्रुपवरती जेवढे टाकले आहेत मागच्या वर्षाच्या असल्या त्याही प्रिंट काढा आपल्या विषयामध्ये करंट अफेअर नाही तुम्ही जेवढ्या टेस्ट पेपर सॉल्व्ह करणार तेवढा तुमचा अप्रोच वाढेल आणि आउट ऑफ थर्टी तुमचा पंचवीस सव्वीस सहज जाईल आता दुपारपासून जेवढे कॉल आणि मेसेज आहे विद्यार्थ्यांचे पोरांना इंग्लिशमध्ये हाय मार्क्स मिळणार आहेत का कारण ते गेल्या दोन महिन्यापासून ह्याच पॅटर्नशी ते डील करत आहेत तर जो पुस्तक वाचेल त्याला परतील बारा तेरा आणि जो पी क्यू वाचेल आणि त्यानुसारच स्ट्रक्चर त्यानुसारच टेस्ट पेपर आणि त्यानुसारच थिंकिंग करेन त्याला हे मार्क्स आहे सी यू थँक्यू यू नमस्कार मित्रांनो मी, मी सोहेल शेख आपल्या सर्वांचं शाश्वत अकॅडमीमध्ये स्वागत आहे तर आज जी झालेली कंबाईन मुख्य परीक्षा आहे त्याचा जो पहिला पेपर आहे त्यातील वीस प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत तुम्हाला माहिती आहे की दहा प्रश्न जे असतात ते करंट अफेअरवर असतात पाच प्रश्न कॉम्प्युटरवर आणि पाच प्रश्न कायद्यावर मित्रांनो जर विचार केला या वीस प्रश्नापैकी जे करंट अफेअरचे दहा प्रश्न होते ते होते मी आदित्य सिरीजच्या वेळेस करंट अफेअर करा कारण आयोगाचा मागचा ट्रेंड बघता दोन वर्षाचे करंट अफेअर विचारण्यात येत आहेत या वर्षीच्या आत्ताच्या पेपरमध्ये सुद्धा दोन वर्षापूर्वीचे करंट अफेअर विचारलेले आहेत तर पहिला प्रश्न बघूया आपण एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न जो बी सेटमध्ये तुमच्या सेटनुसार तुम्ही ऍडजस्ट करून बघा खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला दोन हजार एकवीसचा फिल्मफेअरचा उत्कृष्ट चित्रपट म्हणजेच काय बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे तर बघा मित्रांनो पाठ करताना आपण काय काय पाठ करायचे आहेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुवर्ण कमळ वगैरे असतं त्यामध्ये बेस्ट फिल्मला त्यानंतर आपल्याला ऑस्कर पाठ करायचे आहेत आणि तिसरा फिल्मफेअर त्यातले दोन फिल्मफेअर आणि ऑस्करवर या परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत तर फिल्मफेअर हा टाइम्स ग्रुप मार्फत दिला जातो आणि जर आपण उत्कृष्ट चित्रपट बघितलं तर तो थप्पड आहे तापसे पन्नास हा चित्रपट होता तुमच्यापैकी काही जणांनी बघितलं पण असेल तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन जा अंग्रेजी मिडियम थप्पड मध्ये वगैरे झाला असेल तर लक्षात ठेवा पुढच्या ज्या वर्षात होणार आहेत परीक्षा त्यासाठी बेस्ट डायरेक्टरचा जो पुरस्कार आहे तो ओम राऊतला जो तानाजी पिक्चर होता त्या तानाजी मुव्हीसाठी ओम राऊत यांना बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळालाय फिल्मफेअरमधील आणि जो बेस्ट ऍक्टरचा आणि त्यासोबतच जो लाईफ टाईम अचीवमेंटचा पुरस्कार असतो ज्याला जीवन गौरव पुरस्कार म्हणतो तर ते इरफान खानला मिळालेला आहे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या बेस्ट ऍक्टरचा जो पुरस्कार आहे तो कुणाला आहे तर इरफान खानला आणि त्यांना लाईफ पुरस्कार मिळाला फिल्म फेअरमध्ये बेस बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार आम ओम राऊतला मिळालाय तानाजी मूवीसाठी आणि तापसी पन्नू यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा सुद्धा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी थप्पडमध्येच भूमिका बजावली होती तर पर्याय क्रमांक दोन हे जो उत्तर आहे पुढे जाऊया आपण दोन हजार वीस एकवीसच्या फिफाच्या सर्वोत्तम फुलबडपट्टू पुरस्काराचा मानकरी करे जो रॉबर्ट रेमडोस्की खालीलपैकी कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करतो जसं आपल्याकडे आय पी एल आहे तिथं तशा लीग्स फुटबॉल स्पर्धा असतात जर तुम्ही फुटबॉलचे फॅन असाल तर तुम्हाला नक्की उत्तर माहीत असेल आपण जास्त करून बार्सिलोना वगैरे ऐकलेलं असतं त्यामुळे काही जणांनी बार्सिलोना उत्तर लिहिलं असेल पण जे डाय हार्ट फुटबॉलचे फॅन आहेत त्यांचं उत्तर हा बरोबर यायलाच पाहिजे जो उत्तर आहे बाय अँड म्युनिक पर्याय क्रमांक दोन आणि आता सध्या चर्चेत काय हा फुटबॉल पट्टो तर बार्सिलोना सॉरी बार्सिलोना हा जो संघ आहे तो या लॅमडोस्कीला विकत घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतोय तर त्यामुळे बार्सिलोना पण चर्चेत आहे पण उत्तर आहे बायन म्युनिक पुढे बघूया ख्यातनाम गायक आणि संगीतकार लहरी यांचं नुकतंच निधन झालं म्हणजे जुन्या काळातले गोल्डन मॅन जेणे ऐंशी ते नव्वदच्या काळाचं दक्षक गाजवलं होतं त्यांचं निधन कशामुळे झालं आता जर तुम्ही सगळे ऑप्शन वाचले नसतील तर गडबडीत तुम्ही चुकून कोरोना लिहू शकता याचं उत्तर याच्या बरोबर उत्तर आहे ऑबस्टेक्टिव्ह स्लीप ऍपनिया पर्याय क्रमांक तीन झोपेत श्वासात अडथळा निर्माण होतो आणि तिथं झोपेत असतानाच मृत्यू होतो स्लीपनी पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारतातील खालीलपैकी कोणता विमानतळ हा नागरी क्लेव आहे आता नागरी क्लेव का हे तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी खाली कंसामध्ये त्याचा अर्थ पण दिलाय नागरी क्लेव म्हणजे काय तर लष्करी विमानतळावरील एखादी जागा असते तर ती जागा नागरी म्हणजेच काय सिव्हिल एव्हिएनेशनसाठी आखून दिलेली असते मित्रांनो तुम्हाला माहित असेल पुण्याचं आहे ते सुद्धा आर्मीचं एअरपोर्ट आहे आणि ह्या ऑप्शनमध्ये जे गोव्याचं आहे दाबोलीम एअरपोर्ट दाबोलीम गोवा एअरपोर्ट तर हे इंडियन नेव्हीच आहे आणि तिथं आय एन एस पण आहे लक्षात हो ठेवा एकोणीसशे सहासष्ट पासून त्यांनी सिव्हिल एव्हिएशनला सुद्धा परवानगी दिली आणि सध्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचं ऑपरेशन करते किंवा सध्या त्यांच्याकडं देखरेखीचं काम दिलेलं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा ऑस्करवर एकदम फुलटाच प्रश्न होता दोन हजार बावीसच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान खालीलपैकी कोणास प्राप्त झालाय तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जेसिका चेस्टन आता हा ऑस्कर सोहळा खूप जास्त गाजला पण होता कारण माहिती आहे तुम्हाला जो क्रिस रॉक आहे त्याला विल स्मिथनं कानाखाली मारली होती आणि त्यामुळे तो जास्त चर्चेत पण होता जेसिका चेस्टन या बेस्ट ॲक्ट्रेस आहेत बेस्ट ॲक्टर कोण आहे विल स्मिथ तर ते लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे शहाऐंशी नंबर प्रश्न अवॉर्ड येऊया टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या बालापैकी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारे जे नीरज चोप्रा आहेत ज्याला गोल्डन बॉय म्हणून ओळखलं जातं त्यांनी लॉरेन्स वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार बावीस साठी त्यांचं नामांकन झालं होतं आता मित्रांनो हा लॉरेन्स जो अवॉर्ड आहे तो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अवॉर्ड समजले जातात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि तो पदार्पणासाठी जे जो पुरस्कार आहे त्याकरिता नीरज चोप्रा यांचं नॉमिनेशन म्हणजे नामांकन झालं होतं आणि तो पुरस्कार प्रत्यक्षात ब्रिटिश टेनिस क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या यांनी तो जिंकला एमा या हो आता यामध्ये रॅड क्रुनो त्याचं उत्तर आहे आणि ह्या ज्या आहेत त्या अठरा वर्षात यु एस ओपन जिंकणार आहेत त्यासोबतच ग्लॅमरस बॅडमिंटन पट्टू सुद्धा ओळखले जातात वीस मिलियन पेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर इन्स्टाग्रामवर आहेत आता लगेच इन्स्टावर तुम्ही सर्च करणार त्याला पुढे जाऊया बऱ्याच जणांनी अँडी मध्ये पण लिहिलं असेल कारण तुम्हाला ब्रिटिश बॅडमिंटन पटू म्हणून अँडिमारी फेमस आहेत पुढे जाऊया सत्याऐंशी नंबरला दोन हजार एकवीस साली पुढील पैकी कोणत्या राजकीय पक्षाने शताब्दी वर्ष साजरे केले आता बघा मित्रांनो हा प्रश्न होता तो पूर्ण चालॉजिक होता करंट त्याचा दार डायरेक्ट संबंध नाही जर तुम्ही इतिहास पण तुमचा चांगला असेल तरी पण हा प्रश्न बरोबर येऊ शकतो आता आपण प्रयत्न करूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जर विचार केला तर याची स्थापना कधी आहे तर सगळ्यांना माहीत असलं पाहिजे अठराशे पंच्याऐंशीला सत्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा दोन हजार एकवीस साली पुढील पैकी कोणत्या राजकीय पक्षाने शताब्दी वर्ष साजरे केले मित्रांनो हा प्रश्न होता तो प्युअर लॉजिक वर होता करंट अफेअर जरी तुम्हाला माहित नसेल या संदर्भातले तर इतिहास तुमचा चांगला असेल तर तुम्ही प्युअरली लॉजिकनुसार ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर काढू शकताय कसं ते बघूया चीनचा साम्यवादी पक्ष आपल्याला माहीत असणे डायरेक्ट काही संबंध नाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एम करणारे प्रत्येकाला माहित पाहिजे अठराशे पंच्याऐंशीला त्याची स्थापना झालेली आहे त्यानंतर होम रूल पक्ष टिळक आणि एकोणीसशे स्थापन केलेला आहे मे आणि ऑगस्टमध्ये त्यानंतर इंग्लंडचा मजूर पक्ष आता ह्याच्यामध्ये जा जर विचार केला तर दोन हजार एकवीसला शताब्दी म्हणजे कधी झाला पाहिजे एकोणीसशे एकवीसला विचार करा मित्रांनो जे ब्रिटिशची संसद आहे ती आपल्या पूर्ण लोकशाहीची जन्नी मानले जाते त्याला मदर ऑफ इंडियन पार्लमेंट सुद्धा म्हटलं जातं तर त्यातले दोन महत्वाचे पक्ष आहेत हु हुजूर आणि मजूर पक्ष ज्याला कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आणि लेबर पार्टी समजलं जातं हे दोन पार्टी आहेत जे कायम आलटून पालटून सत्तेत येतात जसं आपल्याकडे एम के आणि आय डी एम के असतं तामिळनाडूमध्ये आता हे दोन पक्ष एवढे नवीन नसतील ते त्यांचा इतिहास फार मोठा जुना पाहिजे तर त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कट होतोय आता राहतो फक्त चीनचा साम्यवादी पक्ष हो साधारणतः एकोणीसशे एकवीसमध्ये चीनच्या साम्यवादी पक्षाची चीन हो पक्षा स्थापना झाली होती आणि सध्या या एकमेव पक्षाचं वर्चस्व चीनवर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे त्याचं त्यानंतर पुढे जाऊया अठ्ठ्याऐंशी नंबर प्रश्नाकडं चव्वेचाळीसव्या ऑलिम्पिक बुद्धिबळ स्पर्धेच्या यजमानपद खालीलपैकी कोणता देश भूषवणार आहे तर त्याचं उत्तर काय भारत आता यात अजून एक लॉजिक जर काय माहीत नसेल तर मग भारत उत्तर लिहायचं तुमची पन्नास टक्के बरोबर येण्याची शक्यता असतेच पुढं बघा एकोणनव्वद नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावर पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या कासवांच्या प्रजातीची प्रजननाची नोंद नुकतीच करण्यात आली आता यामध्ये बघा महत्वाचा शब्द काय पहिल्यांदा ऑलिव्हरिडल्या आधीपासून आपल्याकडे येतात तर ग्रीन सी टर्टल त्याचं उत्तर आहे यांची पहिल्यांदाच नोंद करण्यात आली मार्च दोन हजार बावीसच्या आसपासचा काळ आहे तो पर्याय क्रमांक एक उत्तर आहे त्याचं त्यानंतर पुढं बघा जनरल मनोज पांडे यांचे देशाचे एकोणतीसवे लष्कर प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे आता हे नागपूरचे आहेत आणि सलग दोन वेळा मनोज नंतर मनोज पांडे यांना लष्कर प्रमुख पद मिळालेलं आहे दोघंही महाराष्ट्रीयन आहेत जनरल पांडे लष्कराचे नेतृत्व करणारे डेलटा शाखेतील पहिले अधिकारी आहेत तर ते, ते बॉम्बे सॅपरचे आहेत बॉम्बे सॅपर आपल्या इकडे विश्रांतवाडीच्या साईडला जाताना तुम्ही बघितलं असेल एक इंजिनिअरिंग विंग आहे त्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार ते ईस्टर्न क्रमांडचे सुद्धा प्रमुख होते त्यानंतर पुढे जाऊया एक्क्याण्णव नंबरवर प्रश्नाकडे आता बघा कायद्याचे प्रश्न सुरू झालेत कायद्याचे जे पाच प्रश्न होते ते लॉजिक वर होते आणि मिडियम दर्जाचे होते त्यामुळे पाच किंवा चार प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती विधान आहेत जे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत माहिती मागण्याच्या अर्जाबद्दल खरे आहेत खरे आहेत याला अंडरलाईन करून घ्यायचे लगेच आता बघा अर्ज हा लिखित स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात असावा हे बरोबर आहे हो तोंडी अर्ज चालणार नाही त्यावेळेस जो माहिती जनमाहिती अधिकार असेल तो तुम्हाला मदत करेल तोंडी जो माहिती आहे तुमची ते अर्जात लिहून द्यायला फक्त एवढं आहे की तो छापील नसला तरी चालेल हस्तलिखित पण अर्ज चालेल त्यामुळं अबर बरोबर बा आहे ब बघा अर्जासोबत ठरवून दिलेली फी असावी आणि किंवा दारिद्रशेखाली अर्ज रस फी किंवा शुल्क नाही दहा रुपये स्टॅम्प फी इतर व्यक्तींना लागते पण जे दारिद्रशेखाली आहेत त्यांना अर्जासाठी फी नाही फक्त त्यांना पिवळं रेशन कार्ड जोडावं लागतं सी बघा अर्जात माहिती मागण्याची कारण दिलेली असावी आता हे चुकीचं आहे हा कारण असं कारण द्यायची काहीच गरज नाही त्यामुळे हे चुकतंय ह्याला बाजूला काढूया आपण अर्जात अर्जदाराची संपर्क साधण्यापुरती वैयक्तिक माहिती दिलेली असावी फक्त एवढीच माहिती गरजेची आहे फक्त संपर्क साधण्यासाठी जे आवश्यक माहिती आहे तेवढी दिली पाहिजे त्यामुळे सी जर बाजूला काढलं तर पर्याय क्रमांक तीन उत्तर येत आहे ए बी आणि डी पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच त्याचं कलम सव्वीस तीन नुसार समुचित शासन म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आवश्यक असल्यास पोट कलम दोन मध्ये निर्दिष्ट केलेली मार्गदर्शक तत्वे नियमित कालांतराने अद्यवत करून म्हणजे अपडेट करून प्रसिद्ध करेल विशेषतः पोट कलम दोनच्या सर्वसाधारण त्याला बाधा न येऊ देता मार्गदर्शक तत्वामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल हा झाला प्रश्न अजून खाली विधान आहेत मध्ये काय दिलं या अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांच्या लादलेल्या कर्तव्याच्या बाबतीत कृती कृती करण्यात केलेली कसूर या संबंधातील कायद्यातील उपाययोजना तसेच आयोगाकडील अपील दाखल करण्याची पद्धती आता एवढं सगळं वाचल्यानंतर एकतर तुम्हाला दोन मिनिटासाठी चेक करेल किंवा तुम्ही हे वाक्य परत परत वाचाल वा तर अशा याच्यात काय करायचं जे तुमचं साठ सत्तर पानाचं पन्नास रुपयाचं मार्केटमधलं पुस्तक आहे त्याच्यावरून हा प्रश्न सुटत नाही एक गोष्ट करायची माहितीचा अधिकार कायदा लोकसेवा कायदा त्याचं जर तुम्ही ओरिजिनल डेरॅक्ट वाचला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल मित्रांनो हा जो सव्वीस तीन कलम आहे त्याच्यामध्ये सव्वीस एक सव्वीस दोन सव्वीस तीन असे आणि सविस्तार असे चार पोट कलम आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये ए टू आय अजून सब कलम आहेत एवढं सगळं लक्षात ठेवणं खरं तर मानवी बुद्धीला शक्य नाही फक्त एवढं बघायचं यामध्ये कुठलं तर असं वेगळंच काय तर दिलंय का ज्याला आपण सहज काढू शकतो असं कोणतं मूर्खपणाचं विधान आहे का ज्याला आपण इलिमिनेट करू शकतो इलिमिनेट होत नसेल तर ऑडियन्स सोबत म्हणजेच ऑल जेवाबोसोबत जायचं आहे कारण एवढा प्रश्न वाचायला पण आपल्याला वेळ नसतो त्यामुळे फक्त काय बघायचं इवन ऑड काय म्हणजे ऑड मॅन आउट जो आहे ते बाजूला काढायचं फक्त एवढं सोपं आहे या म्हणजे उद्दिष्ट ती असतीलच फी बाबी गोष्टी हे सुद्धा असतील आणि माहिती मिळवण्यासंदर्भात करण्यात आलेले कोणते अतिरिक्त विनिमय हे सुद्धा आहे त्यामध्ये त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत जर तुमच्याकडे कमी वेळ राहिला असेल पाच मिनिट राहिलेत आणि शेवटचे दहा प्रश्न सोडवायचे तर असे प्रश्न न वाजता वरीलपैकी सर्व लिहायचे नशीब चांगला असेल तर पन्नास टक्के शक्यता आहे तुमची बरोबर यायची पुढे जाऊया त्र्याण्णव नंबरचा प्रश्न सार्वजनिक सेवा कालमर्यादेत पोहोचवण्याची संस्कृती म्हणजे असं ट्रॅडिशन विकसित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याच्या खालीलपैकी कोणत्या कलमाशी निगडीत आहे आता हे जर कलम बघितलं मित्रांनो तुम्ही तर त्या कलमाचा नंबर आहे वीस कलम वीस मध्ये ते दिलेला आहे ना नाही जे सगळी कलम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे ह्याचं उत्तर काय येईल वरीलपैकी काहीही नाही आता आपल्यापैकी बरेच जण काय करतात ते पंचवीस हजारचा ठोकळा आणतात त्याच्यानुसार उत्तरं तयार करतात आणि स्वतः प्रश्न न वाचता उत्तर कसे काढता येतील किंवा तुम्हाला काय न माहीत असता उत्तर कसं काढता येईल त्यामध्ये त्यांचं असं लॉजिक असतं की यापैकी नाही उत्तर फॅक्च्युअलमध्ये नसतं पण असं काय नाही फॅक्च्युअलमध्ये मध्ये तुम्हाला माहितच असलं पाहिजे उत्तर काय पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे खालीलपैकी कोणते कलम आयोगाचे अधिकार आणि कार्य यांच्याशी संदर्भात आहे किंवा त्याच्या संदर्भ संदर्भात आहे किंवा संबंधित आहे तर हे जे जे कलम आहे ते सोळा आहे त्यामुळे वरीलपैकी काही नाही पर्याय क्रमांक चार हेचं पण उत्तर येणार आहे त्यानंतर पुढे जाऊया माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच त्याच्या कलम बारा तीनुसार केंद्रीय माहिती आयोग आता ह्याला अंडरलाईन करून घ्यायचं तिथंच किंवा गोल करून घ्यायचं गटित करण्यासाठी मुख्य माहिती आयुक्ताची व माहिती आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि पुढील व्यक्तीच्या मिळून मिळलेल्या समितीच्या शिफारीनुसार ते केली जाते त्यामध्ये बघा पंतप्रधान काय प्रॉब्लेम नाही ते समितीचे अध्यक्ष असतात विरोधी पक्ष नेते पण असतात त्यामध्ये आणि पंतप्रधान यांनी नामनिर्देशित केलेले एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात राज्याचा मुख्यमंत्री काहीच संबंध नाही तुम्ही जर कायदा वाचणार नसेल तरी पण तुमच्या जनरल सेन्स आणि लॉजिकनुसार तुम्ही हा पर्याय किंवा हा हे जे विधान आहे ते इलिमिनेट करू शकताय त्यामुळे उत्तर काय येणार आहे जर ए बी आणि सी पर्याय क्रमांक एक पुढे जाऊया शहाण्णव नंबरचा प्रश्न बघा कॉम्प्युटरचा खालीलपैकी कोणती फाईल फॉर्मॅट एस एम टी पी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलद्वारे समर्थित आहे आता हा प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजला विचारला होता पहिलं ऑप्शन काय अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज आता एस एम टी पी काय असतं तर ईमेल पाठवण्यासाठीचं हे प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामध्ये एस सी आय आय सी वन बीट प्लेन प्रोटोकॉलचा वापर केला जातो ईमेल पाठवण्यासाठी त्यामुळे जो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे जाऊया सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न बघा माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच इंटरनेट यात एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने दुसऱ्या व्यक्तीस किंवा गटास त्रास देणे याकरता काय शब्द वापरला जातो आता तुम्हाला जर इंग्लिशची वॉकबलरी चांगली पाठ असेल तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता सगळ्यात आधी काढून कुठलं टाकायचं तर हे सायबर चॅटिंग काढून टाकायचं ह्याचा काय संबंध नाही त्यानंतर पुढचा ह्याचा अर्थ माहीत करून घेऊ सायबर स्टॉकिंग म्हणजे काय एखाद्याचा पाठलाग करणे किंवा त्याला सारखं सारखं त्याच्यावर लक्ष ठेवणे पाळत ठेवणे त्यामुळे हे पण त्यामध्ये आहे काय आहे मग सायबर बुलिंग आणि सायबर फ्रिकिंग आता सायबर फ्रिकिंग म्हणजे विक्षिप्त प्रकारची वागणूक म्हणजे त्याचा अर्थ फ्रिकिंग होतो तर मग सायबर फ्रिकिंग पण जात आहे बुलिंग म्हणजे एखाद्याला त्रास देणे आणि इथे काय सांगितलं की त्रास देण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आहे तो एकदम करेक्ट बसतोय त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न बघा हा पण थोडा लॉजिकवर आहे खालीलपैकी कोणते भारतातील पहिले न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज आहे एक आता एक्सचेंजसाठी एक्स यायला पाहिजे बरोबर आहे का एक्स मध्ये दोन पर्याय राहतात आय एक्स ओ आय आणि एन आय एक्स वाय आता अंदाज जर लावला तर इथं नॅशनल यायला पाहिजे इथं आयचं इंडियन किंवा इंटरनॅशनल ह्या दोन्हीपैकी असेल पण इथं नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया ह्याचं पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे जास्त बरोबर पर्याय क्रमांक दोन आहे काही नाही येतो लॉजिकवर तुम्ही जवळपास पोचू शकता फिफ्टी फिफ्टी पर्यंत तरी नक्कीच या प्रश्नात पोचू शकत होता पुढचा प्रश्न बघा या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी ज्ञानासाठी विनामूल्य प्रवेश दिलेला असा ऑनलाईन विश्वकेश म्हणजे अर्थ विकिपीडिया या प्रकल्पाचे सहसंस्थापक कोण आहेत आता ह्याच्या आधी पण प्रश्न विचारलेले आहेत आपण फेसबुकचे सीईओ गुगल ट्विटर हे सगळे पाठ केले होते थोडा आयोगानं साईडला जाऊन विक विकिपीडियाचं को फाउंडर कोण आहेत ते विचारले तर ते जिमी वेल्स आहेत अमेरिकेचे एंटरप्रेनर आहेत जे तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करतात तर जिमी वेल्स आणि लॅरी सेंकर दोघांचं पण नाव लक्षात ठेवा हे दोघांनी मिळून विक विकिपीडियाची स्थापना केली आहे आता बऱ्याच जणांनी उत्तर जिमी कार्टर लिहिलं असेल जिमी कार्टर कोण आहेत कारण ते सगळ्यात जास्त वाचलं आहे म्हणून पण कुठल्या सब्जेक्टमध्ये वाचलंय ते इकॉनॉमिक्समध्ये वाचलंय ना मग इकडे कशाला लिहिता तुम्ही जिमी कार्टरनी झिरो बेस बजेटची सुरुवात केली होती त्यामुळं हे तर पहिल्यांदा काढून आहे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक एक शंभर नंबरचा प्रश्न बघा डॅश डॅश हे मोबाईल ऍप्लिकेशन सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया गव्हर्नन्स म्हणजे पूर्ण भारतभरात ई गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म म्हणजे एकच व्यासपीठ प्रदान करते है। आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा काय काढायचं मित्रांनो आधार इलिमिनेट आहे डिजि लॉकर त्यानंतर कारण डिजि लॉकर आपले कागदपत्र ठेवण्यासाठी आहे त्यानंतर दीक्षा पण कट करता येईल दीक्षावर गेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न आलाय दीक्षा कशासाठी तर हे एज्युकेशनसाठीचं प्लॅटफॉर्म आहे शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यामुळे हे पण कट होते पर्याय फक्त एकच राहते इलिमिनेट करून उमंग उमंग काय युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे तर मित्रांनो इथं आपले वीस प्रश्न आहेत इंग्लिश आणि मराठीचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पण बघून धन्यवाद मित्रांनो